नमस्कार सर्वांचं ब्रिलियन्स मॅथ या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकातील प्रोग्रेशन टॉपिक नंबर 3 हा पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थमॅटिक प्रोग्रेशन हे मॅथमॅटिकल टर्म आहे, ज्याला आपण एपी असं देखील म्हणू शकतो. शॉर्ट फॉर्म मध्ये एपी अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा फक्त मॅथमॅटिकल वर्ड आहे, परंतु लहानपणापासून आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन कसं शिकतोय हे पहा. बघा, जेव्हा आपण पहिल्यांदा शाळेमध्ये गेलो तेव्हाच आपण त्यामध्ये सुरुवातीला आपण एक पॅटर्न शिकला, ज्या ठिकाणी नैसर्गिक संख्या त्याला म्हणतो आपण 1, 2, 3, 4, 5 ओके 6 आणि पुढे इंडिफायनाईट ओके. ह्या गोष्टी आपण लहान वयात शिकले आहेत ओके. त्याच्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर आपण काय शिकलं, त्याच्यानंतर आपण टेबल शिकले, पाढे शिकले. फॉर एक्झाम्पल 2चा टेबल 2, 2, 2 जा 4 ओके 2, 3 जा 6 2, 4 जा 8 2, 5 जा 10 हे टेबल शिकले आपण ओके. हेच म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन, दुसरं काही नाही. दुसरं अर्थमॅटिक प्रोग्रेशन हेच आहे, याच्यामध्येच अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजेच बघा, आता या ठिकाणी जर पाहिलं आपण व्यवस्थित पाहिलं तर बघा, दोन याच्यामध्ये बघा एक पॅटर्न आहे, एक पॅटर्न लपलेला आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा पॅटर्न असतो तेव्हाच त्या गोष्टीला सौंदर्य प्राप्त होतं. जसं भाषेमध्ये एक पॅटर्न असतो, अलंकाराचा पॅटर्न, त्यामुळं भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. जसं आपण आपल्या व्यवहारामध्ये पहा, किंवा आपण एक साडी असते, समजा साडी आहे, त्या साडीमध्ये एक पॅटर्न आहे, त्यामुळे त्या साडीला सौंदर्य प्राप्त होतं. एखादा शर्ट आहे, शर्टला एक छान पॅटर्न असतो, शर्टमध्ये डिझाईन ओके, त्याच्यामध्ये शर्टला सौंदर्य प्राप्त होतं. तसंच गणितामध्ये देखील एक पॅटर्न असतो ओके, त्या पॅटर्नमुळं गणिताची गोडी वाढते, गणिताला सौंदर्य प्राप्त होते ओके. आता बघा, हा 2चा आपण या ठिकाणी टेबल घेतला, याच्यामध्ये काय पॅटर्न आहे बघा. या ठिकाणी बघा, दोन्हीमधला जो कॉमन डिफरन्स आहे, या ठिकाणी या दोन्हीमधला जर कॉमन डिफरन्स आपण पाहिला, 2 आणि 4 यामधला कॉमन डिफरन्स 2 आहे ओके. इथला कॉमन डिफरन्स काय आहे, इथला पण 2 आहे ओके. इथला कॉमन डिफरन्स 2 आहे, इथला कॉमन डिफरन्स 2 आहे ओके. या ठिकाणी दोन्हीमधला कॉमन डिफरन्स हा 2 आहे ओके. हा जेव्हाच कॉमन डिफरन्स हा सेम असतो ओके, कॉन्स्टंट असतो, त्यावेळेस त्याला म्हणायचं एपी अर्थमॅटिक प्रोग्रेशन ओके. म्हणजेच आपण लहानपणापासून शिकतोय, परंतु हा एक मॅथमॅटिकल वर्ड आहे, मॅथमॅटिकल टर्म आहे, ते आपल्याला शिकायचे ओके. आणखी एक असतो याच्यामध्ये, एक अर्थमॅटिक प्रोग्रेशन, हे झालं अर्थमॅटिक प्रोग्रेशन ओके. आणि याच्यामध्ये एक भाग असतो सिक्वेन्स ओके, शॉर्टमध्ये लिहितो मी सिक्वेन्स. आता सिक्वेन्स म्हणजे काय बघा, सिक्वेन्स म्हणजे कशी असू शकते. फॉर एक्झाम्पल 1 ओके, देन 1, देन 2, देन 4, देन 7, देन 11, देन 16, देन 22 ओके. आता बघा, याच्यामध्ये एक डेफिनेट रूल आहे ओके. या ठिकाणी डिफरन्स किती आहे, 1 आहे, इथं 2, 3, 4, 5, 6 इथं डिफरन्स असा वाढत चाललाय ओके. परंतु हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन नाही, हे सिक्वेन्स आहे. याच्यामध्ये डेफिनेट रूल, एक डेफिनेट रूल आहे ओके. सिक्वेन्स इज द नंबर ऑफ, सिक्वेन्स इज द कलेक्शन ऑफ नंबर्स वेर देर इज अ पॅटर्न, वेर देर इज अ, आपण त्याला काय म्हणू शकतो, एक डेफिनेट रूल, वेर देर इज अ डेफिनेट रूल इज कॉल्ड अ सिक्वेन्स. अँड अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज द स्पेशल काइंड ऑफ सिक्वेन्स. म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन ही सिक्वेन्सच आहे, परंतु स्पेशल काइंड ऑफ सिक्वेन्स वेअर द डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज ऑलवेज सेम. बघा, इथं प्रत्येक ठिकाणी डिफरन्स सेम आहे, म्हणून हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. हे बघा, प्रत्येक सिक्वेन्स हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन नसते, परंतु प्रत्येक अर्थमॅटिक प्रोग्रेशन ही मात्र सिक्वेन्स असते. हे यातलं बेसिक्स आहे, कारण अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये कॉमन डिफरन्स हा सेम असतो, कॉन्स्टंट असतो. सिक्वेन्समध्ये ते नसतं, त्यामध्ये विविध पॅटर्न असतो, एक डेफिनाईट रूल असतो. आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेटमध्ये येणार आहेत आणि बेसिक गोष्टी ते शिकूयात आपण. आता आणखी एक आपण एपी घेऊ, अर्थमॅटिक प्रोग्रेशन घेऊ. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 5 ओके, 10, 15 ओके, 20, 25 ओके. हे असेंडिंग ऑर्डर म्हणजेच अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. आणि हे जर उलट क्रमांक लिहिलं 25, 20, 15, 10, 5 हे पण अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजे असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर हे देखील
अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्येच येतं. ओके, आता याच्यामध्ये बघा आपल्याला महत्त्वाची ज्या गोष्टी शिकायच्यात, जी फर्स्ट टर्म असते त्याला आपण टी वन असं म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो टी वन, किंवा ए फर्स्ट टर्म झाली याला टी वन, टर्म वन ओके, ही झाली टी टू ओके, ही झाली टी थ्री, हा झाला टी फोर ओके, आणि हा झाला टी फाईव्ह अँड सो ऑन ओके. आणि शेवटी काय आली या ठिकाणी, या फॉर एक्झाम्पल या ठिकाणी नंबर आहे, या ठिकाणी एन टर्म आहे ओके, एन या ठिकाणी काय येणार मग टी एन ओके, ए टू द पॉवर एन ओके, म्हणजे या ठिकाणी एन टर्म आहे म्हणजे हा शेवटची टर्म या ठिकाणी टी एन होणार ओके. म्हणजेच टी वन टी टू टी थ्री टी फोर याला असं टर्म असं म्हटलं जाते, आणि याच्यामध्ये जी फर्स्ट टर्म असते त्याला टी वन म्हणजे ए इज इक्वल टू टी वन असं देखील असतं, आणि हा जो कॉमन डिफरन्स आपण या ठिकाणी काढलेला आहे त्याला डी म्हणायचं ओके, याला याचं नाव काय आहे टी. बघा इथं डी काय येणार आहे, या ठिकाणी डी काय येईल, या ठिकाणी बघा इथं डी हा किती येणार आहे पाच येणार आहे ओके. प्रत्येक टर्म मध्ये या ठिकाणी कितीचा डिफरन्स आहे, पाचचा डिफरन्स आहे ओके. जो डिफरन्स असतो कॉमन डिफरन्स त्याला डी न डिनोट करतात, डी इज इक्वल टू या ठिकाणी किती आलेला आहे फाईव्ह आलेला आहे ओके. ह्या टर्म्स टी वन आणि डी ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, आणि ए अँड ए इज इक्वल टू टी वन जे फर्स्ट टर्म असते त्याला ए म्हटलं जातं. ह्या तीन गोष्टी या ठिकाणी आपल्याला महत्वाच्या आहेत बेसिक ओके. ए इज इक्वल टू टी वन म्हणजे फर्स्ट टर्म ओके, डी हा कॉमन डिफरन्स असतो, आणि टी वन टी टू या अशा टर्म असतात. ही म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये ओके, या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. परत एकदा सांगतो एपी म्हणजे काय, एपी इज द स्पेशल काइंड ऑफ सिक्वेन्स वेअर द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज ऑलवेज सेम ओके. आता टेक्स्टबुकमध्ये काय दिले पाहूयात जरा आपण, बघा या ठिकाणी लेट्स लर्न यामध्ये काय दिले, आपण ज्या बेसिक्स या ठिकाणी घेतलेले तेच या ठिकाणी सर्व मांडलेलं आहे. या ठिकाणी सिक्वेन्स सिक्वेन्सची डेफिनेशन सांगितलेली आहे, बघा अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन अ डेफिनेट ऑर्डर, आपण सांगितलंच होतं कलेक्शन ऑफ नंबर्स म्हटलं होतं आपण, फक्त डेफिनेट ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर्स इज कॉल्ड सिक्वेन्स ओके. हे झाली सिक्वेन्स ओके. त्यानंतर आपण जे ए वन असेल किंवा टी वन टी टू डिफरन्स असेल या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बेसिक्स त्या ठिकाणी शॉर्टमध्ये घेतलेल्या आहेत, त्याच गोष्टी या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट पेजवर पाहूयात आपण, बघा टर्म्स इन सिक्वेन्स पेज नंबर 56 हा पार्ट या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये काय दिले बघा, इन अ सिक्वेन्स ऑर्डर टर्म्स आर रिप्रेझेंटेड ॲज टी वन टी टू टी थ्री अँड टी एन ओके, आपण पाहिलेलं आहे. इन अ जनरल सिक्वेन्स इज रिटन ॲज टी एन ओके. इफ द सिक्वेन्स इज इनफायनाईट, इनफायनाईट म्हणजे त्याचा अंत नसतो, फॉर एव्हरी पॉझिटिव्ह इंटीजर्स ओके एन देर इज अ टर्म टी एन ओके. सम आता ऍक्टिव्हिटी वन काय म्हणते बघा, सम सिक्वेन्सेस आर गिव्हन बिलो, शो द पोझिशन ऑफ द टर्म्स बाय टी वन टी टू टी थ्री ओके. याच्यातला आपल्याला काय काढायचं, टी वन टी टू टी थ्री काढायचं ओके. फॉर एक्झाम्पल ए वन नंबर पहिल्या नंबरला काय दिले 9, 15, 21, 27 हिअर टी वन बघा हा टी वन झाला ओके, टी टू हा 15 T2 टी थ्री 21 ओके, अशा प्रकारे दिले. आणि या ठिकाणी काय येणार टी फोर येणार ओके, टी फोर किती येईल आपला, टी फोर इज इक्वल टू 27. आता हे याच्यातलं आपण हे ब्रॅकेटमधलं भरूयात ओके. हिअर टी वन इज इक्वल टू 7 ओके, इथं टी टू 7 आहे, टी थ्री 7 आहे, आणि टी फोर किती येईल, टी फोर इज ऑल्सो 7 ओके. या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो 0 आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तेच टर्म कंटिन्यू रिपीट झालेली आहे. हा इथं बघा हिअर टी वन इज इक्वल टू -2, टी टू -6 ओके, टी थ्री -10 अँड टी फोर -14 ओके. देन हे भरलेलं आता ऍक्टिव्हिटी सेकंड, ऍक्टिव्हिटी टू काय म्हणते बघा, सम सिक्वेन्सेस आर गिव्हन बिलो, चेक वेदर देर इज एनी रूल अमॉंग द टर्म्स, फाइंड द सिमिलॅरिटी बिटवीन टू सिक्वेन्सेस, टू चेक द रूल फॉर द टर्म्स ऑफ द सिक्वेन्स लुक ॲट द अरेंजमेंट ऑन द नेक्स्ट पेज अँड फिल द एम्प्टी बॉक्सेस सुटेबली ओके. आता आपण ही या ऍक्टिव्हिटी सेकंड दिलेली आपण करूयात. बघा ऍक्टिव्हिटी टू मध्ये काय म्हणते आपल्याला, काय चेक करायचं आहे, चेक वेदर देर इज एनी रूल अमॉंग द टर्म्स, इथं कुठला रूल आहे का चेक करायचं. आता फर्स्ट बघा आपल्याला समजण्यासाठी नेक्स्ट पेजला काही या ठिकाणी पॅटर्न दिलेले आहेत, एपी दिलेले आहेत, ते समजून आपण हे शोधू शकतो, परंतु आपण मागच्या बेसिक्सनुसार देखील काढू शकतो. बघा आता हे बघा एक नंबरला काय दिले 1, 4, 7, 10, 13 आता यामध्ये बघा प्रत्येकामध्ये डिफरन्स 3 आहे ओके, प्रत्येक ठिकाणी 3 डिफरन्स आहे
ओके मग या ठिकाणी काय बघा, एक अंतिम चार अंतिम सात अंतिम दहा अंतिम तेरा, तेरा अंतिम ओके सोळा, नंतर काय एकोणीस, नंतर काय तीनचा डिफरन्स 22 ओके अशा प्रकारे काढू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी डिफरन्स सेम आहे म्हणजे हे काय आहे, ईपी आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे सांगू शकतो. हा आता सेकंड बघा, 6, 12, 18, 24 एपी मध्ये महत्वाची बेसिक गोष्ट आहे की त्याच्यामधला कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट पाहिजे, बदलला न पाहिजे. ओके आता इथं बघा 6, 12, 18, 24 कॉमन डिफरन्स किती येतो या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी 6 येतोय. ओके देअरफॉर इथं काय या ठिकाणी 30 ओके देन 36 देन काय 42 ओके. म्हणजेच या ठिकाणी पुढची श्रृंखला आपण काढू शकतो, श्रेणी काढू शकतो, अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणितीय श्रेणी. ओके आता या ठिकाणी बघा 3, 3, 3 कॉमन डिफरन्स 0 आहे, म्हणजे नेक्स्ट टर्म्स काय येतील 3, 3, 3 ओके. या ठिकाणी बघा म्हणजे ही पण या ठिकाणी अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे, कॉमन डिफरन्स सेम आहे, ही पण अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन कोणती आहे हे अगोदर ओळखता आली पाहिजे. कॉमन डिफरन्स सेम, दॅट इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके आता इथं बघा 4 नंबरला 4, 16, 64 बघा इथं मल्टिप्लाय होते, 4 म्हणजे 4 चौक 16 ओके, इथं 16 चौक 64 इथं 64 गुणिले 4 करावं लागेल, 64 गुणिले 4 जर केलं तर 256 येतं. ओके देन 256 ओके 256 प्रत्येकाला या ठिकाणी बघा प्रत्येकाला 4 न गुणले या ठिकाणी. ओके या ठिकाणी 4 न मल्टिप्लाय केले ओके, मग या ठिकाणी येणार 1024 ओके. देन इथे ह्याला जर 4 न केलं तर 2496 म्हणजे 4096 ओके. बघा इथला कॉमन डिफरन्स सेम येतोय का, इथं कितीचा डिफरन्स आहे 12 इथं 12 खूप मोठा आहे, इथं तर खूपच मोठा आहे. म्हणजे कॉमन डिफरन्स सेम आहे का, नाही. म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का, ही नाही. एपी आहे का, नाही. बघा याला म्हणायचं ज्योमेट्रिकल, याला म्हणायचं ज्योमेट्रिक प्रोग्रेशन ओके. याचं नाव आहे ज्योमेट्रिक प्रोग्रेशन ओके, ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. बघा प्रोग्रेशनमध्ये तीन भाग म्हणजे तीन टाईप आहेत, अर्थमॅटिक प्रोग्रेशन, ज्योमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन. परंतु आपल्या सिलेबसला या ठिकाणी फक्त अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे ओके. बघा आणि ह्या आणखी गोष्ट मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो, हे प्रोग्रेशन याचा शोध जर का कोण लावला, याचं श्रेय जातं कार्ल गॉस नावाचा एक शास्त्रज्ञ होता. म्हणजे तो शाळेत शिकत असताना त्यांच्या शिक्षकांनी 1 ते 100 पर्यंतच्या अंकाची बेरीज करायला सांगितली होती. म्हणजे त्यांना काहीतरी काम होतं, तोपर्यंत मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी काम दिलं आणि सांगितलं की 1 ते 100 अंकापर्यंतची बेरीज करा. मग आल्यानंतर हा कार्ल गॉस सगळं त्याचं काम झालं, शांत बसला. मग सरांनी विचारलं, अरे बा तू का केलं नाहीस ओके, त्यामुळे सर माझं झालंय सगळं. त्यांनी वही नोटबुक दाखवले, तर सर ते गेलं तर त्यांनी जी पॅटर्नचा शोध लावला ना, म्हणजे बेरीज करायची ही जी आहे अर्थ, हीच म्हणजे 1 ते 100 अंकाची सम कशी करायची, इतक्या क्विकली वेगानं आणि वेगवेगळ्या पॅटर्न त्यानं त्या ठिकाणी वहीमध्ये दिली होता. सर पण हैराण झाले आणि तोच नंतर मोठा एक गणित तज्ञ, मॅथमॅटिशियन म्हणून प्रसिद्ध झाला. जसं भारतामधील आपले रामानुजन असतील तसाच तो का गॉस, ही गोष्ट तुम्हाला माहीत असावं सांगितलेली आहे ओके. नंतर चेक करूयात आपण 5 ओके. आता 5 मध्ये 5 बघा, -1, -1.5, -2, -2.5 म्हणजे या ठिकाणी बघा काय आहे 0.5 ओके. प्रत्येकामध्ये 0.5 -0.5 या ठिकाणी ऍड होते, म्हणजे डिफरन्स किती आहे बघा या ठिकाणी, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी डिफरन्स आहे -0.5 ओके, -0.5 डिफरन्स आहे प्रत्येक ठिकाणी ओके. इथं पण आहे, इथं पण, इथं पण. आता या ठिकाणी काय -2.5 म्हणजे पुढे काय या ठिकाणी -3 येणार ओके, नंतर -3.5 ओके, नंतर -4 अशा प्रकारे वाढ चालले. म्हणजे हे काय आहे, हे पण या ठिकाणी अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. डिफरन्स बघा या ठिकाणी प्रत्येकामध्ये डिफरन्स कसा आहे, -0.5 ओके, -0.5 हा डिफरन्स आहे, त्याच्यामुळे हे एपी आहे. आता हे बघा या जी 6वी टर्म आहे, 1 चा क्यूब 2 चा 1 चा क्यूब किती आहे 1, 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब किती येतो 27. डिफरन्स सेम आहे का, नाही. म्हणजे ही अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का, नाही ओके. म्हणजे या ठिकाणी 1, 2, 3, 5 या अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहेत आपण चेक केलेलं आहे. नंतर आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेटकडे जाऊयात. बघा त्यानंतर लेट्स रिमेंबरचा हा एक भाग राहिलेला आहे, लेट्स रिमेंबर पेज नंबर 59 आहे, तो पण बघूयात आपण. इन अ सिक्वेन्स इफ डिफरन्स Tn + 1 - Tn इज अ कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अ अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता हे मॅथमॅटिकली लिहिलेलं आहे Tn + 1 - T1. आता फॉर एक्झाम्पल आता आपण Tn + n ची व्हॅल्यू 2 घेऊयात ओके, म्हणजे T 2 + 1 - T
टी टू म्हणजे काय येणार आहे या ठिकाणी टी थ्री ओके मायनस टी टू. हां या ठिकाणी बघा आपण पुढे घेणारच होतो आता प्रसंग आलाय ते पण समजून घेऊ बघा. हा एपी मध्ये कसं असतं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. या एपी मध्ये बघा हे बघा इन एपी ओके टी वन टी वन इज इक्वल टू ए जी फर्स्ट टर्म असते त्याला टी वन म्हणतात ओके. आता आपलं सेकंड टर्म काढायचं आहे टी टू. टी टू सेकंड टर्म झाली आपण पाहिलेलं आहे ओके. टी वन म्हणजे ए ओके जी फर्स्ट टर्म असते ओके. टी टू बरोबर टी वन प्लस जो कॉमन डिफरन्स असतो टी वन प्लस डी हा फॉर्म्युला आहे ओके. म्हणजे त्याला टी वन प्लस डी ओके म्हणजे त्याला काय लिहू शकतो आपण हे आहे ए प्लस डी ओके. आता आपलं तिसरी टर्म काढायची आहे टी थ्री ओके. टी थ्री इज इक्वल टू टी टू हा टी टू प्लस डी. टी टू म्हणजेच काय हा ए प्लस डी बघा आणि हा प्लस डी ओके. म्हणजेच काय येणार आहे ए प्लस टू डी ओके. आता टी फोर. टी फोर म्हणजे काय बघा टी थ्री प्लस डी ओके. आता टी थ्री किती आहे ए प्लस टू डी ओके प्लस डी म्हणजेच किती येणार आहे ए प्लस थ्री डी ओके. आता या ठिकाणी व्यवस्थित पहा बघा इथे टी थ्री आहे. टी थ्री डी डीच्या सोबत जो आपला नंबर आला आहे तो दोन आहे यापेक्षा एक न कमी आहे ओके. टी फोर ए हा कॉन्स्टंट आहे ए प्लस थ्री डी ओके. म्हणजेच आपल्याला माहीत नसलेली टर्म काढायची आहे टी एन ओके. म्हणजेच टी एन काढायचं आपल्याला. टी एन इज इक्वल टू काय या ठिकाणी ए तर कॉन्स्टंट राहणार आहे ओके. फोर पेक्षा एक न कमी आहे म्हणजे या ठिकाणी एन मायनस वन घ्यावं लागेल आपल्याला. एन मायनस वन इंटू टी या फॉर्म्युल्यांना आपण कुठलेही म्हणजे कुठल्याही नंबरचं पद कोणतीही टर्म या ठिकाणी आपण काढू शकतो. सदोतीसावी असेल पन्नासावी असेल किंवा शंभरावी एक हजारावी असेल किती असणार या फॉर्म्युल्यावर कोणत्याही नंबरची टर्म आपण काढू शकतो ओके. हे बेसिक आहे. नंतर आपलं प्रॅक्टिस सेटमध्ये देखील याचा संबंध येणारच आहे ओके. नेक्स्ट पुढे बघूया. इन अँड एपी द डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज अ कॉन्स्टंट अँड इज डिनोटेड बाय डी. आपण पाहिलेलं आहे ओके. डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स. कॉन्जिक्युटिव्ह म्हणजेच काय एका नंतरची आहे म्हणजे लगेच सलग समजा तीन नंतर चार आहे चार नंतर पाच ओके. इज अ कॉन्स्टंट अँड इज डिनोटेड बाय डी आपण पाहिले ओके. डिफरन्स डी न लिहितो ओके. टर्म टी न लिहितो आपण ओके. चला नंतर नेक्स्ट. डिफरन्स डी कॅन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो. बघा डिफरन्स पॉझिटिव्ह असू शकतो डिफरन्स निगेटिव्ह असू शकतो आणि डिफरन्स झिरो असू शकतो. मागच्या एका एक्झाम्पलमध्ये आलं होतं बघा आपलं सेवन सेवन काहीतरी होतं त्या ठिकाणी झिरो हा डिफरन्स आपला आला होता ओके. फोर्थ नंबर का इन अँड ए पी इफ द फर्स्ट टर्म इज ए. बघा फर्स्ट टर्म इज ए ओके. फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स इज डी ओके. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट टर्म ए म्हणजेच टी वन आहे कॉमन डिफरन्स डी आहे. देन द टर्म इन द सिक्वेन्स आर ओके. देन द टर्म इन द सिक्वेन्स आर फर्स्ट टर्म ए आपण आता टर्म काढल्या होत्या हे ए प्लस डी ए प्लस टू डी. हे ए म्हणजेच टी वन झाला ओके. ए प्लस डी हा टी टू झाला आणि ए प्लस टू डी हा टी थ्री झाला. आपण हे पाहिलेलं आहे ओके. आता डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेऊयात आपण. बघा प्रॅक्टिस सेट 3.1 हा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर ए पी ओके. कोणत्या सिक्वेन्सेस खाली दिलेल्या ए पी आहेत ओळखायच्या. इफ दे आर ए पी फाइंड द कॉमन डिफरन्स. फाइंड द कॉमन डिफरन्स म्हणजेच आपल्या या ठिकाणी डी शोधायचा ओके. चला आपण सोडवूया ते. बघा प्रॅक्टिस सेट 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामधला पहिला सब क्वेश्चन 2.4.6.8 ही आपल्याला एपी आहे का अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का ओळखायची आणि कॉमन डिफरन्स याच्यातला ओळखायचा. आता बघा हे काढताना याच्यातला आपल्याला कशा पद्धतीने सोडायचं. आपल्याला पहिल्यांदा आपण टी वन टी टूची व्हॅल्यू काढायच्या. टी वन टी वन या ठिकाणी काय आहे फर्स्ट टर्म टी वन असते. देन टी टू सेकंड टर्म टी टू असते ओके. फोर ओके. देन टी थ्री सिक्स टी फोर एट ओके. ह्या टी वन टी टू टी थ्री आणि टी फोरच्या आपल्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. मग आपल्याला डी काढायचा. डी काढण्यासाठी काय करतो आपण कॉमन डिफ जो ही असतं टी टू मायनस टी वन ओके. त्यावेळेस आपण टी टू मायनस टी वन ओके. त्यावेळेस आपल्याला डीची व्हॅल्यू भेटते आपल्याला कॉमन डिफरन्स ओके. आता टी टू मायनस टी वन काय फोर मायनस टू टू ओके. कॉमन डिफरन्स टू आला. आणखी चेक करूयात टी थ्री मायनस टी टू. हे जर चेक केलं तर काय येतं बघा टी थ्री मायनस टी टू. टी थ्री किती आहे आपलं सिक्स मायनस फोर या ठिकाणी टू आला. आणखी चेक करूयात टी फोर मायनस टी थ्री एट मायनस सिक्स
टू बघा या तिन्ही केसेसमध्ये कॉमन डिफरन्स किती आलेला आहे, टू आलेला आहे. देअरफोर बघा, हिअर हिअर कॉमन डिफरन्स, ओके कॉमन डिफरन्स, हिअर कॉमन डिफरन्स किती आलेला आहे आपला, कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, द वर्डिंग लिहा इज कॉन्स्टंट, दॅट इज टू. ओके देअर फोर, ओके पुन्हा बघा वर्डिंग लिहायचे, देअर फोर गिव्हन सिक्वेन्स, गिव्हन सिक्वेन्स इज अन ए पी, ओके ए पी, असं व्यवस्थित या ठिकाणी शेवटी वर्डिंग टाकायचे, त्याला आपण मार्क असतो. ओके अशा प्रकारे सोडवायचं आहे आपल्याला, गिव्हन सिक्वेन्स काय आहे, ए पी आहे, कॉमन डिफरन्स टू हा सेम असल्यामुळे. ओके त्यानंतर नेक्स्ट दोन नंबरचं या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व करू आपण. बघा टू आता या ठिकाणी टर्म तुम्ही अशा लिहा, मी या ठिकाणी डायरेक्ट असं तुम्हाला मार्किंग म्हणजे डायरेक्ट लिहितो, टी वन हे टी टू आहे, ओके हे टी थ्री आहे आणि हा टी फोर आहे, ओके टी फोर तुम्ही अशा प्रकारे लिहित चला. आता बघा डी ची किंमत काढायची आपल्याला अगोदर, मग काय करायचं आहे, टी टू मायनस टी वन, ओके टी टू किती आहे, फाईव्ह बाय टू डिवायडेड बाय सॉरी मायनस टू, किती येईल या ठिकाणी बघा, फाईव्ह बे दोन्ही चार डिवायडेड बाय टू, ओके किती येणार आहे, फाईव्हमधून फोर गेले या ठिकाणी वन, म्हणजेच वन बाय टू. ओके कॉमन डिफरन्स किती आला आपला, वन बाय टू. आणखी एक चेक करू आपण, टी थ्री मायनस टी टू, टी थ्री आहे आपलं थ्री, ओके मायनस फाईव्ह बाय टू, ओके हे काय बघा, तीन दोन्ही सहा वजा पाच भागिले दोन बरोबर वन बाय टू. या ठिकाणी पण कॉमन डिफरन्स किती आलेला आहे, वन बाय टू. आणखी एक स्टेप घेतली तरी चालते, ओके मग असं या ठिकाणी आपण वर्डिंग लिहायची, हिअर कॉमन डिफरन्स, ओके कॉमन डिफरन्स शॉर्ट लिहितो मी, कॉमन डिफरन्स ओके इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट हिअर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट दॅट इज वन बाय टू. ओके दिअर फोर सो दॅट किंवा दिअर फोर गिव्हन सिक्वेन्स, गिव्हन सिक्वेन्स इज अन ए पी, गिव्हन सिक्वेन्स इज अन ए पी, गिव्हन बघा कॉमन डिफरन्स सेम असल्यामुळे गिव्हन सिक्वेन्स काय ए पी. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात बघा, थर्ड क्वेश्चन ह्याला आपण टी वन म्हणू शकतो, बघा हा आहे टी टू, ओके हा आहे टी थ्री आणि हा आहे आपला टी फोर. सुरुवातीला डी काढायचा, पण डी काढण्यासाठी बघा टी वन मायनस टी टू, टी टू सॉरी टी टू मायनस टी वन किती येईल, मायनस टेन मायनस मायनस सिक्स, ओके ही लिहिताना व्यवस्थित लिहा, इथं चूक होती आपली, इज इक्वल टू मायनस टेन मायनस मायनस काय होणार प्लस, इज इक्वल टू मायनस फोर. कॉमन डिफरन्स किती आला, फोर. आणखी चेक करूयात, टी थ्री मायनस टी टू, टी थ्री किती आहे बघा मायनस टू आणि टी टू किती आहे मायनस मायनस सिक्स, ओके काय लिहिले बघा, मायनस टू मायनस मायनस प्लस होणार या ठिकाणी, बघा मायनस मायनस या ठिकाणी प्लस होणार, हे या ठिकाणी काय होणार सिक्स होणार, ओके इज इक्वल टू फोर. ओके या ठिकाणी फोर आले, हे मायनस फोर, थोडी इथं चुकलं आपलं बघा, हे टी टू मायनस टी वन आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हे थोडी स्टेप आपली चुकलेली आहे, ओके या ठिकाणी मायनस सिक्स, ओके पहिल्यांदा घ्या इंटू मायनस टेन, ओके म्हणजे काय होणार आहे मायनस सिक्स प्लस टेन इज इक्वल टू किती होणार आहे, फोर होणार आहे. ओके थोडी स्टेप चुकली होती आपली. आणखी एक बघा, आता आणखी एक स्टेप घ्या वाटलं तर, टी फोर मायनस टी थ्री, ओके टी फोर आहे आपलं टू, ओके टी थ्री आहे मायनस टू, मायनस मायनस टू बरोबर टू, मायनस मायनस प्लस होणार टू प्लस फोर इज इक्वल टू फोर, म्हणजे तिन्ही ठिकाणची आपलं कॉमन डिफरन्स सेम आलेलं आहे. हां या ठिकाणी वर्डिंग लिहायची बघा, हिअर हिअर प्रत्येक वेळेस लिहायचं हे, हिअर कॉमन शॉर्टली तुम्ही कॉमन डिफरन्स इज
कॉन्स्टंट, ओके कॉन्स्टंट दैट इज फोर, देयर फोर सो दैट देयर फोर गिवन गिवन सिक्वेंस इज एन एपी, ओके गिवन सिक्वेंस इज एन एपी। आता बघा नंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला, हा चार नंबरचा क्वेश्चन, ओके या ठिकाणी बघा हा टी वन, हा आहे टी टू आणि हा आहे टी थ्री, ओके टी टू मायनस टी वन करूया अगोदर आपण, या ठिकाणी आपल्याला डी भेटून जाईल, ओके टी थ्री मायनस टी टू मायनस टी वन काय येईल बघा झिरो पॉईंट थ्री थ्री मायनस, ओके हे टी टू टी वन झिरो पॉईंट थ्री, ओके याला वर झिरो दिला तरी चालतो आपण, मग काय येणार बघा झिरो पॉईंट थ्री थ्री मधून जर झिरो पॉईंट थ्री झिरो गेलं तर काय नाही ठिकाणी हे बघा झिरो पॉईंट तीन मधून झिरो गेलेला आहे, ओके म्हणजे तीन राहणार, तीन मधून तीन गेलं झिरो झिरो पॉईंट झिरो थ्री, ओके आता टी थ्री मायनस टी टू करूयात, टी थ्री आपलं टी थ्री आहे झिरो पॉईंट थ्री थ्री थ्री, ओके आणि टी टू आहे आपला झिरो पॉईंट थ्री थ्री, ओके इथे झिरो दिला तरी चालतो। आता बघा यांचे जर आपण या ठिकाणी सबट्रॅक्शन केलं तर काय येईल, तीनमधून झिरो गेले तीनमधून तीन गेले झिरो, तीनमधून तीन गेले झिरो, झिरो पॉईंट झिरो थ्री, बघा या ठिकाणी झिरो पॉईंट थ्री येते आणि या ठिकाणी झिरो पॉईंट झिरो थ्री येते, म्हणजेच बघा हिअर हिअर टी टू मायनस टी वन ओके इज नॉट इक्वल टू टी थ्री मायनस टी टू, ओके या ठिकाणी हे टी म्हणजे टी टू मायनस टी वन आणि टी थ्री मायनस टी टू हे इक्वल नाही आहे, देअर फॉर या ठिकाणी वर्डिंग लिहायची गिवन सिक्वेन्स, गिवन सिक्वेन्स इज नॉट अन ए पी, ओके याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता तुम्ही परत अभ्यासासाठी किंवा व्हिडिओ रिपीट करून पहा, ओके नंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। हे बघा या ठिकाणी टी वन इज इक्वल टू झिरो, टी टू इज इक्वल टू मायनस फोर, देन टी थ्री इज इक्वल टू मायनस एट अँड टी फोर इज इक्वल टू मायनस ट्वेल्व, ओके आता कॉमन डिफरन्स काढायचा आहे टी टू मायनस टी वन इज इक्वल टू टी टू मायनस फोर, ओके मायनस टी वन किती आहे या ठिकाणी झिरो आहे, ओके म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय येणार आहे मायनस फोर मायनस झिरो मायनस फोर, ओके देन टी थ्री मायनस टी टू किती येईल बघा टी थ्री आहे मायनस एट, टी टू आहे मायनस फोर मायनस मायनस फोर, ओके हे मायनस मायनस काय होते मायनस एट मायनस मायनस प्लस होणार प्लस फोर, मायनस एट प्लस फोर मायनस फोर, ओके देन आणखी एक टर्न दिलेली चेक करू टी फोर मायनस टी थ्री मायनस ट्वेल्व मायनस टी थ्री किती आहे मायनस एट, ओके हे किती होणार आहे मायनस मायनस प्लस एट होणार आहे म्हणजेच मायनस ट्वेल्व प्लस एट मायनस फोर, प्रत्येक ठिकाणी आपला कॉमन डिफरन्स हा सेम आलेला आहे त्याच्यामुळं आपण या ठिकाणी म्हणू शकतो बघा हिअर हिअर कॉमन डिफरन्स कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, ओके कॉन्स्टंट हिअर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट दॅट इज मायनस फोर, ओके देअरफोर बघा देअरफोर गिव्हन सिक्वेन्स गिव्हन सिक्वेन्स इज अँड ए पी, ओके गिव्हन सिक्वेन्स इज अँड ए पी, ओके आता नेक्स्ट क्वेश्चन बघा दिलेला हा क्वेश्चन आहे मायनस वन बाय फाईव, ओके असं लिहा तुम्ही या प्रकारे लिहा, या ठिकाणी डायरेक्ट डिनोट करतो टी वन हा आहे टी टू हा आहे टी थ्री, ओके आता या ठिकाणी डिफरन्स कॉमन डिफरन्स काढायचा आहे आपल्याला देअरफोर टी वन मायनस टी टू करूया, ओके सॉरी टी टू मायनस टी वन म्हणजेच मायनस वन बाय फाईव, ओके हे मायनस आणि हे मायनस वन बाय फाईव, ओके हे काय होणार आहे बघा मायनस वन बाय फाईव प्लस वन बाय फाईव, मायनस वन बाय फाईव प्लस वन बाय फाईव म्हणजे या ठिकाणी हे झिरो येणार आहे,
या ठिकाणी कॉमन डिफरन्स डी हा जीरो येतोय. ओके आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मायनस मायनस वन बाय फाईव्ह आहे, म्हणजेच या ठिकाणी टी थ्री मायनस टी टू हे देखील काय येणार आहे, मायनस वन बाय फाईव्ह मायनस मायनस बघा आहे मायनस वन बाय फाईव्ह. ओके मायनस मायनस प्लस होणार आहे म्हणजे या ठिकाणी देखील झिरो येणार आहे. देअर फोर बघा, देअर फोर हिअर हिअर कॉमन डिफरन्स, ओके मी सी डी लिहितो कॉमन डिफरन्स, ओके तुम्ही फुलमध्ये लिहा. हिअर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, इज कॉन्स्टंट, ओके दॅट इज किती आहे, दॅट इज झिरो. सो दॅट गिवन सिक्वेन्स, सो दॅट गिवन सिक्वेन्स ओके इज अँड ए पी, गिवन सिक्वेन्स इज अँड ए पी. ओके नेक्स्ट क्वेश्चन हिअर बघा, याला आपण टर्म लिहून टाकू, हे टी वन आहे, ओके टी टू टी थ्री ओके दॅट इज टी फोर. आता आपल्याला डी काढायचं आहे, देअरफोर टी वन मायनस सॉरी टी टू मायनस टी वन, टी टू आहे थ्री प्लस रूट टू मायनस या ठिकाणी किती आहे थ्री, टी वन किती आहे थ्री, ओके प्लस थ्री मायनस थ्री या ठिकाणी कॅन्सल झाला, याची व्हॅल्यू आली या ठिकाणी अंडर रूट टू. ओके देन आता टी थ्री मायनस टी टू करूयात, टी थ्री आहे थ्री प्लस टू रूट टू, ओके मायनस टी टू आहे थ्री प्लस रूट टू. ओके आता बघा हे प्लस थ्री आणि मायनस थ्री या ठिकाणी पण कॅन्सल होणार आहे, ओके मग काय राहिलं या ठिकाणी टू रूट टू मायनस रूट टू. बघा इथं काही नाही म्हणजे एक असतो, म्हणजे टू रूट टू मधून हा काही नाही म्हणजे एक आहे, वन रूट टू कॅन्सल म्हणजे टू मधून एक गेलं, म्हणजेच या ठिकाणी काय राहणार आहे आन्सर रूट टू. ओके इथं पण काय आलेलं आहे रूट टू, इथं पण रूट टू, म्हणजे कॉमन डिफरन्स कसा आहे इथला, कॉमन डिफरन्स याच्यामधला सेम आहे. आणखी टी फोर मायनस टी थ्री जरी केलं तरी कॉमन डिफरन्स आपला सेम येणार आहे, देअर फोर आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्या ठिकाणी हिअर हिअर सी डी कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. ओके कॉन्स्टंट तुम्ही फुल लिहित चला, कॉन्स्टंट दॅट इज रूट टू, ओके दॅट इज रूट टू. ओके देअर फोर गिवन सिक्वेन्स, गिवन सिक्वेन्स इज अँड ए पी, गिवन सिक्वेन्स इज अँड ए पी. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, हे बघा हा टी वन आहे, ओके हा टी टू आणि हा टी थ्री. ओके या ठिकाणी टी टू मायनस टी वन बघा, टी टू मायनस टी वन एकशे बत्तीस मायनस एकशे सत्तावीस किती आलं हे फाईव्ह, ओके मायनस एकशे बत्तीस हे पण पाच आले. ओके या ठिकाणी कॉमन डिफरन्स पाच आहे, याप्रमाणे वाक्य लिहून टाका हिअर कॉमन डिफरन्स इज अ कॉन्स्टंट दॅट इज फाईव्ह हेन्स गिवन सिक्वेन्स इज अँड ए पी. आता क्वेश्चन नंबर टू पाहूयात, बघा सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक मिनिट सॉरी हा बघा हा सेकंड क्वेश्चन आहे, त्याच्यामधलं पहिलं ए इज इक्वल टू टेन अँड डी इज इक्वल टू फाईव्ह, याच्यावरून आपल्याला काय काढायचं ई पी काढायचं प्रत्येकाची. ओके क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे आपल्याला फाईंड ए पी, या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला ए पी फाईंड करायचे, ते फाईंड करण्यासाठी पहिल्यांदा आपण सगळ्या टर्म काढून घ्यायचे. ओके आता बघा या ठिकाणी टी वन, ओके टी वन टी वन म्हणजे फर्स्ट टर्म असते ए, ओके एची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला टेन, ओके टी वन भेटलं आपल्याला. आता टी टू, टी टू म्हणजे काय, टी वन प्लस डी आपण शिकलोय, टी वन प्लस हा कॉमन डिफरन्स डी या ठिकाणी दिलेला आहे, टी वन किती आहे टेन, कॉमन डिफरन्स किती आहे हा फाईव्ह, म्हणजे ही टर्म काय आहे या ठिकाणी फिफ्टीन. ओके देन टी थ्री, टी थ्री किती येईल बघा, टी थ्री इज इक्वल टू टी टू प्लस डी, टी टू किती आहे, किती आहे फिफ्टीन, ओके प्लस डी किती आहे फाईव्ह, म्हणजे या ठिकाणी टी थ्री किती आला ट्वेंटी. ओके देन टी फोर, टी फोर बरोबर टी थ्री प्लस डी, टी थ्री आहे आपला या ठिकाणी ट्वेंटी प्लस कॉमन डिफरन्स डी फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह. हेन्स बघा ए पी काय काय आपला ए पी इज इक्वल टू टी वन काय, ए म्हणजे ए आपला फर्स्ट टी वन आहे टेन, टी टू आहे फिफ्टीन, ओके टी थ्री आहे ट्वेंटी, ओके आणि टी फोर आहे ट्वेंटी फोर. ए पी आपल्याला कशी मांडायची आहे, टी वन हा टी वन झाला, ओके हा टी टू हा टी थ्री आणि टी फोर, ओके या स्वरूपामध्ये आपल्याला ए पी मांडायची आहे. ओके आपण डायरेक्ट उत्तर
फक्त 10, 15, 20, 25 असं लिहून टाकायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. याच्यामध्ये अगोदर टर्म्स काढून घेऊ आपण या ठिकाणी. बघा, T1 इज इक्वल टू काय, ए इज इक्वल टू -3, T2 इज इक्वल टू T1 प्लस डी. T1 आहे -3, ओके, प्लस डी आहे आपला 0. ओके, म्हणजे या ठिकाणी -3 प्लस 0 किती येणार, -3 + 0 म्हटलं तर या ठिकाणी किती येईल आपलं, -3. ओके, -3. ओके, फर्स्ट टर्म आली आपली या ठिकाणी -3. ओके, देन T3 बघा, T2 प्लस डी. ओके, T2 आहे -3 प्लस डी 0, हे पण -3. ओके, T3 प्लस डी. ओके, म्हणजेच -3 + 0 इज इक्वल टू -3. या ठिकाणी डिफरन्स 0 आहे, म्हणजेच त्या ठिकाणी तीच पहिली टर्म कंटिन्यू रिपीट झाले. हेन्स देअरफोर बघा, देअरफोर EP इज इक्वल टू -3, -3, -3, -3. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी हे EP आलेले. नेक्स्ट तिसरं उदाहरण बघा, या ठिकाणी T1 काढूया आपण. T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू -7. ओके, T2 इज इक्वल टू T1 प्लस डी. T1 आहे -7 प्लस डी दिलेला आहे 1/2. ओके, या ठिकाणी 1/2 ची आपण जर क्रिया केली तर काय बघा, 7 × 2 = 14. ओके, -14 + 1 डिनॉमिनेटर आहे तसा सेम राहील. ओके, -14 × 1 केला म्हणजे -13/2. ओके, -13/2 हे झालं T2 आपलं. देन T3 काढूया आपण. T3 इज इक्वल टू T2 प्लस डी. T2 आहे आपलं -13/2 + 1/2. ओके, आता या ठिकाणी बघा, डिनॉमिनेटर सेम आहे, वरच्याची ही करा फक्त वजाबाकी करा. -13 × 1 केलं, या ठिकाणी -12/2, म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे, -6. ओके, हे T3 झालं, हे T2, हे T1. ओके, देन आणखी T4 काढूया आपण. T4 काय या ठिकाणी बघा, T4 येणार T3 + D. ओके, T3 आहे आपलं -6. ओके, -6 + 1/2 हे किती येईल बघा, -12 -12 + 1/2 म्हणजे -11/2. ओके, हेन्स EP काय या ठिकाणी बघा, इथली EP काय बघा या ठिकाणी. हेन्स EP इज इक्वल टू T1 आहे आपलं -7, T2 आहे -13/2, T3 आहे -6, आणि हे आहे -11/2. बघा, या ठिकाणचं व्यवस्थित पाहिलं आपण, हे -7 × 13/2 म्हणजे 6.5. ओके, हे 6 म्हणजे 0.5 चा डिफरन्स. ओके, म्हणजे 1/2 म्हणजे 0.5 चा डिफरन्स आहे. ओके, बघा नेक्स्ट, या ठिकाणी T1 ची व्हॅल्यू काढू. T1 इज इक्वल टू काय, A इज इक्वल टू -1.25. ओके, T2 इज इक्वल टू T1 + D. ओके, T1 आहे -1.25 + D आहे आपल्या या ठिकाणी 3. ओके, काय लिहा या ठिकाणी, काय आन्सर बघा, हे -1.25 + 3 या ठिकाणी वजाबाकी होणार आहे. 3 म्हणून 1.25 गेले तर काय येणार आहे, 1.75. ओके, हे T2 आलं आपलं 1.75. आता T3 काढूयात आपण. T3 किती येईल बघा, या ठिकाणी T3 जर काढलं आपण, T2 + D. ओके, T2 किती आहे, 1.75. ओके, प्लस डी 3 म्हणजे किती येईल, हे 3 आणि 1.75 म्हणजे 4.75. ओके, हे T3 झालं. T4 किती येईल बघा, T3 + D. T3 आहे आपलं 4.75 + 3. ओके, हे किती, 7.75 हे झालं. या ठिकाणी आपली EP काय बघा, आपली EP या ठिकाणी, देअरफोर EP इज इक्वल टू, पहिलं T1 घ्या -1.25. ओके, देन कॉमा T2 आहे आपलं 1.75, T3 आहे आपलं 4.75. ओके, कॉमा आणि T4 आहे आपलं 7.75, कॉमा अँड सो ऑन. अशा प्रकारे आपली ही EP आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन हे बघा, आता या ठिकाणी T1 कडे सोडवू दिला. चला, T1 बरोबर A बरोबर 6, T2 बरोबर T1 + D,
टी वन आहे आपला 6 प्लस डी आहे मायनस 3 ओके हे काय येईल मग 6 प्लस मायनस 3 म्हणजेच 6 मायनस 3 या ठिकाणी 3 येणार टी 3 चला टी 2 प्लस डी टी 2 किती आहे आपला 3 ओके प्लस डी किती आहे मायनस 3 म्हणजे प्लस 3 मायनस 3 या ठिकाणी 0 येईल टी 4 टी 3 प्लस डी टी 3 आहे आपला 0 बघा टी 4 0 प्लस मायनस 3 इज इक्वल टू मायनस 3 ओके या ठिकाणी आपली एपी काय भेटेल डी 4 एपी इज इक्वल टू टी 1 किती आहे आपला 6 ओके टी 2 आहे 3 ओके टी 3 आहे 0 आणि टी 4 आहे मायनस 3 हे झाली आपली एपी ओके हे बघूया चला या ठिकाणी काय टी 1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू मायनस 19 ओके देन टी 2 इज इक्वल टू टी 1 प्लस डी इज इक्वल टू मायनस 19 प्लस मायनस 4 ओके हे किती येणार आहे मायनस 19 मायनस 4 मायनस 23 ओके देन टी 3 टी 2 प्लस डी ओके मायनस 23 ओके प्लस मायनस 4 म्हणजे या ठिकाणी मायनस 4 असे येणार मायनस 27 ओके टी 4 किती येईल बघा टी 3 प्लस डी मायनस 27 मायनस 4 इज इक्वल टू मायनस 31 बघा हेन्स एपी काय या ठिकाणी बघा एपी एपी इज इक्वल टू मायनस 19 मायनस 23 मायनस 27 मायनस 31 ओके बघा क्वेश्चन 3 आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचंय फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द एपी फर्स्ट टर्म म्हणजे ए आणि कॉमन डिफरन्स डी या प्रत्येक ईपीसाठी आपल्याला शोधायची आहे ओके चला आता शोधताना आपण या ठिकाणी आपल्याला जी व्हॅल्यूज माहिती आहे ते लिहून घेऊयात टी 1 इज इक्वल टू 5 ओके टी 2 इज इक्वल टू 1 देन टी 3 इज इक्वल टू मायनस 3 अँड टी 4 इज इक्वल टू मायनस 7 ओके या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत लिहून घेतलेल्या आहेत ओके आता ए बरोबर काय असतं ए बरोबर टी 1 बरोबर 5 ओके आपल्याला एची व्हॅल्यू भेटलेली आहे ए इज इक्वल टू 5 ओके आता देन डी काढायचं आपल्याला डी काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला डी इज डी काढण्यासाठी आपल्याला टी 2 मायनस टी 1 ओके टी 2 किती आहे आपलं 1 मायनस टी 1 किती आहे आपलं 5 ओके 1 मायनस 5 मीन्स या ठिकाणी काय या ठिकाणी 1 मायनस 5 मीन्स मायनस 4 ओके आणखी चेक करूया आपण टी 3 मायनस टी 2 टी 3 किती आहे मायनस 3 ओके टी 2 किती आहे आपलं 1 ओके हे मायनस 1 ओके म्हणजेच मायनस 3 मायनस 1 इज इक्वल टू मायनस 4 या ठिकाणी देअरफोर ए इज इक्वल टू 5 अँड डी इज इक्वल टू मायनस 4 ओके हे झालं आपलं आन्सर आता याच्यामध्ये कसं येईल बघा या ठिकाणी हे आपलं टी 1 ओके हे टी 2 हे टी 3 आणि टी 4 तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित लिहा स्टेप बाय स्टेप आता या ठिकाणी आपल्याला डी काढायचं ओके आता ए बरोबर टी 1 इज इक्वल टू 0.6 एची व्हॅल्यू भेटली आपल्याला आता आपल्याला डी काढायचंय डी बरोबर काय आहे टी 2 मायनस टी 1 टी 2 आहे 0.9 मायनस 0.6 इज इक्वल टू 0.3 ओके डी 0.3 आणखी चेक करू एकदा आपण टी 3 मायनस टी 2 ओके 1.2 मायनस 0.9 इज ऑल्सो इक्वल टू 0.3 देअरफोर ए इज इक्वल टू 5 अँड टी इज इक्वल टू मायनस 4 ओके ह्या व्हॅल्यूज भेटले आहेत नेक्स्ट बघूयात आपण नंबर 3 या नंबर 3 मध्ये बघा हा आहे आपला टी 1 ओके हा आहे आपला टी 2 ओके हा आहे आपला टी 3 आणि हा आहे आपला टी 4 ओके देअरफोर ए इज इक्वल टू टी 1 इज इक्वल टू 127 ए भेटला आपल्याला ओके आता डी काढायचं आपल्याला डी इज इक्वल टू टी 2 मायनस टी 1 ओके टी 2 आहे 135 मायनस 127 किती 27 आणि म्हणजेच 3 या ठिकाणी किती येणार आहे 8 ओके डी या ठिकाणी 8 आलेला आहे आणखी चेक करूया आपण टी 3
माइनस टी टू, टी थ्री है 143 माइनस 135, या कंडिशन मध्ये देखील किती येतोय 8, ओके म्हणजे कॉमन डिफरन्स या ठिकाणी किती आले आपल्याला 8 दोन्ही टर्म ह्याच्यामध्ये कंडिशन मध्ये. देअरफोर ए इज इक्वल टू 127 अँड डी इज इक्वल टू 8, हे झालं आपलं आन्सर. ओके नेक्स्ट बघा 1/4, हे बघा हा आहे टी वन, ओके टी टू, हे टी थ्री आणि हे टी फोर, ओके टी वन टी टू टी थ्री अँड टी फोर, ओके ए बरोबर काय, ए बरोबर टी वन बरोबर 1/4, हे व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता डी डी काढायचं आपल्याला, डी बरोबर टी टू मायनस टी वन, टी टू किती आहे आपलं 3/4, ओके मायनस टी वन 1/4, ओके 3/4 मायनस 1/4 किती या ठिकाणी बघा डिनॉमिनेटर सेम आहे, ओके थ्री मधून एक केलं 2, 2/4, 2/4 म्हणजेच 1/2, ओके 1/2 येतं. त्याच्या आणखी एकदा चेक करूया आपण, ओके टी थ्री मायनस टी टू, ओके टी थ्री मायनस फर्स्ट स्टेप सेप टी थ्री मायनस टी टू, टी थ्री किती आहे आपलं 5/4 आणि टी टू आहे 3/4, किती येईल बघा 5/4 म्हणजे 5 मधून 3 गेले 2 आणि हे 4, ओके म्हणजेच 1/2, या केसमध्ये पण 1/2 चाललेलं आहे या ठिकाणी बघा. देअरफोर आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी ए इज इक्वल टू 1/4 अँड डी कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 1/2, ओके हे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तरी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे 10वीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असंच चॅनलसोबत जुळलेले रहा. थँक्यू व्हेरी मच.